मित्रांनो, आजपर्यंत आपण अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मीडियम, रेग्युलर, स्मॉल असे पिझ्झा खाल्ले असतील, मात्र मटका पिझ्झा असं कधी ऐकलंय का? चला तर मग पाहूयात कसा बनतो हा मटका पिझ्झा। मटका पिझ्झा लोक मला बोलतात की मटका पिझ्झा काय आहे, मटका पिझ्झा कसा आहे, म्हणजे तुम्ही कसा स्पेशल स्टँड आउट करतात बाकीच्यांशी। तर आम्ही बोलतो की बघा, मटका पिझ्झा हे असं नाही की आपला नॉर्मल आहे, म्हणजे पिझ्झा तर आहे, तर पिझ्झापेक्षा स्पेशल काय आहेत? म्हणजे बोलतात ना, पिझ्झा एक फॉरेनरमध्ये बोलतात की वेस्टर्न डिश आहे। वेस्टर्न कल्चर कसं आहे की अर्धा पकलेला खायचा, जसं बर्गर आहे त्यात तिखी कुक असते, बाकी सर्व कच्चे असतात, सँडविच कच्चं असतं किंवा अर्धं कुक असतं, फ्राय, म्हणजे बऱ्याच त्यांचे डिशेस आहेत जे अर्धे कुक असतात। पण आपली इंडियन कल्चर काय आहे, आम्ही प्रॉपरली कुक करतात डिशेसला, आम्ही कच्चं नाही खात काही, आम्ही प्रॉपरली सब्जी बोला किंवा बिर्याणी बोला किंवा काही बोला, दाल बोला, सवे बोला, काही आम्ही कुक करतो पूर्णपणे, मग आम्ही खातो त्या गोष्टीला। तर आम्ही विचार केला की बाबा, पिझ्झाला पण आपण असं करू शकता का? तर मटका पिझ्झाचा एक कलेक्शन पण आले की आपण करू शकता, पण त्यात आपण कसं करणार? कच्चा दिलेला 2-3 कस्टमर्सला आपण, तर ते चांगलं नाही वाटलं कस्टमर्सला, की कस्टमर्स बोलले की नाही आता ते नाही, तर आपण तेच आपल्या इंडियन प्रमाणे केलं की मग कुक केलं, त्याला कुक करून जर दिलं कस्टमर्सला तर त्यांना आवडलं ती गोष्ट की नाही बाबा चांगली आहे, तर त्यात आपण आता व्हेरायटी कसं आणू? कारण की कस्टमर्सला आपण हे नाही बोलू शकत की बाबा मी काय इन्व्हेंट केलं तर तुला खावंच लागेल ती गोष्ट, असं आम्ही, आमचा हे उद्देश कधीच नव्हता। आमचा हे उद्देश होता की बाबा, एका शॉपवर जर 4 लोक येत आहेत तर चौघांचा टेस्ट बट सेपरेट आहे, चौघांना कोणाला स्पायसी आवडतं, कोणाला चीजी आवडतं, कोणाला स्वीट आवडत असेल, कोणाला स्वीट अँड सार आवडत असेल, म्हणजे सर्वांना टेस्ट बट डिफरंट आहे, तर आम्ही सर्वांना एकच त्याचा ऑफर करू शकतो। तर त्यात आम्ही कस्टमर्सला विचारायला सुरू केला की आपल्याला कसं आवडतं, आता कस्टमर्स पण ब्लँक, नवीन डिश प्लस समोरचा विचारतोय की बाबा कसं खाणार, समोरच्या कस्टमर्सला काही हे नाही, तर आम्ही विचारतो की इमॅजिन करा आपण डॉमिनोजमध्ये आलो किंवा पिझ्झा हटमध्ये आलो आणि आपण पिझ्झा ऑर्डर करतो, तर कसा ऑर्डर करणार आपण? कस्टमर्स बोलतो की बाबा मी जातो तिकडे, मी आपले टॉपिंग शेअर करतो आणि मी या सॉस म्हणजे स्पायसी सॉस बोलतो, बोलो ठीक असंच इकडे बोला ना, मला एक स्पायसी सॉसमध्ये हवे, आम्ही बनवू, जर आपल्याला आवडलं चांगली गोष्ट आहे, नाही आवडला आपण फीडबॅक द्या, आपण नेक्स्ट टाईम ते ट्राय करू की आपल्याला ती टेस्ट भेटायला पाहिजे जे आपण एक्सपेक्ट केलेला। मटका पिझ्झा बनवण्याचा पद्धत असं आहे आपलं की आपण आधी याला सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत त्याला प्रॉपरली कुक करतात, 60-70% आम्ही पॅनवर कुकिंग करतो त्याचा। आता लोक विचारतात 100% का नाही, 100% नाही करू शकत, कारण की मग नंतर आम्ही मटका पिझ्झा ओव्हनमध्ये पण टाकतो, मग त्यात आपण ओव्हरकुक होऊन जाईल, म्हणून आम्ही 60-70% मटक्यावर पॅनवर कुक करतो, मग त्याला ओव्हनमध्ये मटक्यामध्ये टाकतो, चीजचे लेअर लावतो, मग त्याच्या नंतर ओव्हनला टाकतो, तर ते काही चीज पण मेल्ट होऊन जातो प्रॉपरली आणि मटका ओव्हनमध्ये गेल्यानंतर ते प्रॉपरली पूर्ण 100% कुक पण होऊन जातो। विशेष म्हणजे हा मटका पिझ्झा तुम्हाला काटेरी चमच्याने खावा लागतो। नुपूर पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।